सोन्याच्या खाणीविषयी आपण सगळ्यांनीच ऐकलं आहे. आफ्रिकेत म्हणे मोठ्या प्रमाणात सोन्याच्या खाणी आहेत, पण आता आपल्या महाराष्ट्रात सुद्धा सोन्याचा धूर निघणार आहे. कारण चंद्रपूर जिल्ह्यात तब्बल 2 ठिकाणी सोन्याच्या खाणी असल्याचा अहवाल देण्यात आला आहे. यामुळे चंद्रपूर जिल्ह्याला सोन्याचे दिवस येणार आहेत. दृश्यांमध्ये दिसणारी ही टेकडी अनेकांना रोजगार मिळवून देणारी आहे. मोठे मोठे दगड दिसत असलेल्या याच ठिकाणी भूगर्भात सोनं दडलंय. जिल्ह्यातल्या मंझरी आणि बामणी या भागातल्या भूगर्भात सोन्याच्या खाणी आढळून आल्या आहेत. या भागातल्या भूगर्भात तांब सुद्धा आहे. भूगर्भातून मोठ्या प्रमाणात सोनं निघू शकतं असा अहवाल केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागानं दिलाय. राज्यात सोन्याच्या खाणी असल्याचा उल्लेख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतल्या गुंतवणूकदारांच्या परिषदेतही केला होता. जैसे हमारे पास आयनोर है, कोयला है, बॉक्साइट है, मैंगनीज है, बहुत कुछ है. वही तो मैं बोल रहा था, ऐसा मजाक किया मैं. अरे इसमें तो गोल्ड भी निकलता है. और आपके ऑफिसर जी ने कहा कि 2 ब्लॉक में गोल्ड है. तो ये हमारे मंत्री खुशनसीब है, ये भी, और वो हमारे महाराष्ट्र के दूसरे राज्य मंत्री, कि उनके कार्यकाल में अगर गोल्ड निकलता है तो बहुत बड़ी अचीवमेंट होगी. और ये हमारे राज्य के लिए और देश के लिए बहुत ही फक्र की बात होगी. मिंझरीतल्या टेकड्यांवर 10 विहिरी खोदून नमुने घेण्यात आले होते. या भागात सिंचनाची सोय नसल्यानं धानाचं एक पीक घेणं सुद्धा अवघड असतं. अशा गावात सोन्याची खाण असल्याची माहिती कळल्यानंतर ग्रामस्थांमध्ये रोजगाराची आशा निर्माण झाली आहे. खाण असल्याची बातमी जेव्हा मिनगरीला मिळाली तेव्हा गावामध्ये एकच कुतूहलाचा विषय बनला की भविष्यामध्ये जर या खाणेचं उत्खनन झालं आणि या ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्या सुरू होतील आणि गावकऱ्यांना रोजगार मिळेल. सोन्यासारख्या या बातमीची चंद्रपूरच्या जिल्हा खनिकर्म विभागानं पुष्टी केली आहे. मध्य केंद्र नागपूरद्वारे 2013 ते 2015 दरम्यान या ठिकाणी तांबे या खनिजाकरिता पूर्वेक्षण झालेले होते आणि त्या पूर्वेक्षणामध्ये सोन्याचे काही अंश असल्याची बाब सदर भूवैज्ञानिकांना आढळून आली आणि त्यासंबंधीचे अहवाल त्यांनी केंद्र शासनाला भारतीय भू सर्वेक्षण विभागांनी सादर केलेले आहे. चंद्रपूर हा कोळसा बहुल जिल्हा म्हणून ओळखला जातो. आता सोनं आणि तांबं सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळालं तर स्टीलचा प्रकल्प सुद्धा इथे सुरू होऊ शकतो. यामुळे एकंदरीतच या भागाचं आता नशीब पालटणार असंच दिसतंय. मिनझरी आणि बामणी या 2 ठिकाणी मोठ्या प्रमाणात तांबा असून त्याच्यामध्ये सोन्याचे काही अंश सुद्धा आढळले आहे असं अहवालात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खाणी आहेत, त्याच्यामुळे ब्लॅक गोल्ड सिटीच्या नावाने ओळखला जाणारा हा चंद्रपूर येत्या काळात खऱ्या सोन्याच्या नावानेही ओळखला जाईल अशी शक्यता आहे. हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर. बोलूयात पुढच्या बातमीकडे. महिला मुख्यमंत्र्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काहीसा वादंग निर्माण झालाय का? कारण अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्री पदाविषयी भाष्य करायचं टाळलंय. तर याच मुद्द्यावरून भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसची खिल्ली उडवली. सांगितलं की मला परत मुख्यमंत्री बनायचे, मला मुख्यमंत्री करण्याची किंवा माझ्या मुख्यमंत्री, पण माझ्या हक्काचा, आपल्या शिवशक्ती, लवशक्ती, भीमशक्तीचा एक कर्तबगार माणूस, मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल, आपल्याला मुख्यमंत्रीपदी बसवायचे. महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळायला हवी असा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. यानंतर सगळ्यांच्या डोळ्यासमोर नाव आलं ते सुप्रिया सुळे यांचं. सुप्रिया सुळे मागच्या 16 वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत, मात्र महिला मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी थेटपणे सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं नाही. सुप्रिया सुळे राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील असं अजित पवार बोलू शकले असते, पण अजितदादांनी सुप्रियाताईंचा उल्लेखच केला नाही. उद्याच्याला कुणाला काय वाटावं, म्हणजे त्यांच्या मनात काय यावं, ते त्यांचा, ज्याचा त्याचा अधिकार आहे. उद्धवजींच्या मनामध्ये तसं आलं असेल म्हणून त्यांनी त्यांचं स्टेटमेंट केलेलं असेल. उद्या कुणालाही मुख्यमंत्री करायचं म्हटलं, म्हणजे पुरुषाला करा, स्त्रीला करा, आणखीन कुणाला करा, तर 145 बहुमत जो मिळू शकतो तो मुख्यमंत्री होऊ शकतो.
अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंचा उल्लेख टाळल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे यांनी आतापर्यंत मोठी जबाबदारी पार पाडली. 2006 मध्ये सुप्रिया सुळे पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेल्या. यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा सलग 3 लोकसभा निवडणुका त्यांनी जिंकल्या. 2011 मध्ये त्यांनी स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात मोहीम राबवली होती. 2012 मध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं व्यासपीठ सुप्रिया सुळे यांनी उपलब्ध करून दिलं. असं असूनही अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री पदासाठी उल्लेख केलाच नाही. तर भाजपनं या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसची खिल्ली उडवली. 54 आमदार असलेल्या पक्षानं मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहू नयेत असा सल्ला देत सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणावरही भाष्य केलं. उद्धव ठाकरेंनी म्हणजे होणार असं एक वक्तव्य करून राष्ट्रवादीत एक वाद निर्माण केलाय का कोण मुख्यमंत्री होणार काय चाललंय. इथे 3 महिला आहेत त्यांना विचारा तुम्हाला कोणाला व्हायचं. सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी राज्याच्या राजकारणावर आपली छाप उमटवली. आता त्यांच्यापैकी पहिली महिला मुख्यमंत्री कोण होईल ही चर्चा पुढचे काही दिवस सुरूच राहील यात शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीपातीचं राजकारण केल्याचा आरोप केल्यानंतर आता राष्ट्रवादीनं सुद्धा राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरे नेहमीच भूमिका बदलतात, त्यांच्यासारखा दुटप्पी राजकारणी पाहिला नाही अशा शब्दात अजित पवार यांनी त्यांना खडसावलं. त्यामुळे मनसे आणि राष्ट्रवादीत चांगलीच जुंपणार असं दिसतंय. राज ठाकरेंचा शरद पवारांवर आरोप. एनसीबीच्या जन्मापासून ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात सुरू झाल्या. अजित पवारांचा दुटप्पीपणावर निशाणा. इतकं दुटप्पी पण माणसाने वागू नये. जातीपातीवरून आरोप प्रत्यारोपांची राळ. पवार साहेबांनी नेहमी शाहू फुले आंबेडकरांचा विचार हाच डोळ्यासमोर ठेवला. शिवाजी महाराजांचा विचार नव्हता, त्या विचारावरती आधारित पुढचे विचार आहेत ना. मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली. मुलाखत घेत होते त्या साहेबांच्या बद्दल काय बोलत होते. त्यांची मुलाखत घेतली तेव्हा पण विचारलं होतं. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेला आरोप आणि त्याला अजित पवार यांनी दिलेलं चोख प्रत्युत्तर. महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणावरून मनसे आणि राष्ट्रवादी जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. कोकणाच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत जातीयवादाचा आरोप केला. राज ठाकरे यांच्या या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. एवढाही दुटप्पीपणा करू नये असं म्हणत अजितदादांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतला. राजसाहेब ज्यावेळेस पवार साहेबांचं मुलाखत घेत होते त्यावेळेस साहेबांच्या बद्दल काय बोलत होते. म्हणजे इतकं दुटप्पी पण माणसाने वागू नये. आणि पवार साहेबांना उभा महाराष्ट्र 55 वर्ष ओळखतोय. सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम केलं. वास्तविक राज ठाकरेंनी हा आरोप करणं म्हणजे एक हास्यास्पद बाब आहे. ह्याच्यात तसुभर देखील तथ्य नाही, नगभर देखील तथ्य नाही. अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या जुन्या भूमिकांचा पाढा वाचत त्यांच्या आरोपांचं खंडन केलं. पण आता अजित पवार यांच्या या टीकेनंतर मनसेनं सुद्धा त्यांना प्रत्युत्तर दिलंय. असं राष्ट्रवादीने बोलावं. बापरे, प्रत्येक गोष्टीमध्ये दररोज त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असतात आणि हे अजित पवारांना माहिती नाही का त्यांच्या पक्षाविषयी. आश्चर्य वाटलं म्हणजे अजित पवार असं काहीतरी बोलू शकतात ते. कित्येक वेळेला अजित पवारांचे देखील कौतुक केले राजसाहेबांनी आणि ज्यावेळेला चुकले त्यावेळेला अजित पवारांना हे पण केलेलं आहे. याला दुटप्पी भूमिका म्हणत नाही तर अजित पवारांना दुटप्पी भूमिका इलॅबोरेट करून सांगावी लागेल आणि किमान राष्ट्रवादीने तरी दुटप्पी भूमिका हा विषय घेऊ नये. हा खरंच त्यांच्या अखत्यारीतला विषय नाही आहे. राज ठाकरेंचा हल्ला आणि राष्ट्रवादीचा प्रतिहल्ला यामुळे दोन्ही पक्षात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील विधानं आणि चित्रपटांवरून सुरू झालेलं राजकारण आता जातीपातीवर आलंय. हा वाद तूर्तास तरी थांबण्याची शक्यता नाही. त्यामुळे आता राज ठाकरे अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या टीकेला काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात पुढच्या बातमीकडे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्यावरून सर्वत्र संताप व्यक्त होतोय. राज्यभरातल्या निषेधानंतर देखील राज्यपालांवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही.
त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी रायगडावर आक्रोश आंदोलनाचा इशारा दिला होता. यासाठी शुक्रवारीच ते साताऱ्याहून रवाना झाले. एवढ्यावरतीच उदयनराजे थांबले नाहीत तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी ज्यांनी अपमान केला त्यांची मुणकी छाटाविषयी वाटतात अशा शब्दात आपली चीड व्यक्त केली. बोलताना एवढ्या वेदना होतात, मेलो असं दिवस बघण्यापेक्षा मेलो असं तर परवडलं. सोमवारी पुण्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार उदयनराजे अशा प्रकारे भावूक झाले आणि राज्यपालांवर काहीच कारवाई न झाल्यानं उद्विग्न होत असल्याचं वक्तव्य त्यांना करावं लागलं होतं. नाही ना, तुम्ही कारवाई करू शकत असाल ना कोणत्या अशा व्यक्तींच्या विरोधात, तर कोणालाही छत्रपती शिवाजी महाराजांना ते नाव घ्यायचं त्यांना अधिकार नाही. आता उदयनराजे भोसले हे आत्मक्लेश करणार आहेत. शिवरायांचा अवमान सहन करणार नाही तर शिवरायांच्या अवमानाविरोधात आवाज उठवणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. या आंदोलनासाठी शुक्रवारी साताऱ्याहून आपल्या समर्थकांसह उदयनराजेंनी कूचही केलं. यावेळी त्यांनी आपल्या व्यथा मांडण्याकरता आपण रायगडावर जातोत अशी भावना व्यक्त केली. त्या ठिकाणी वेदना मांडण्यासारखं दुसरं ठिकाणच नाही, कोणाकडे जायचं. आज जग एवढं व्यक्तिकेंद्रित झालेलं आहे की प्रत्येकाला आपल्या शिवाय किंवा आपल्या स्वार्थापलीकडं कोणीच दिसत नाही. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावर जाऊन आम्ही आमच्या वेदना म्हणा किंवा जे काय म्हणणं आहे त्या ठिकाणी त्याची मांडणी करणार आहे. उदयनराजे एवढ्यावरतीच थांबले नाहीत तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यांनी ज्यांनी अपमान केला त्यांची मुणकी छाटाविषयी वाटतात अशा शब्दात आपल्या संतापाला वाट करून दिली. काय काय इशारा राग नाही, एवढं संताप आला की बोलायचं नाही. असं वाटतं की तलवार घेऊन एकेका मुणक्या छाटून टाकू. काय काय इशारा राग नाही, एवढं संताप आला की बोलायचं नाही. असं वाटतं की तलवार घेऊन एकेका मुणक्या छाटून टाकू. महाराजांचा असा अवमान सहन केला जाणार नाही आणि जर वारंवार असा अपमान होणार असेल तर पुढील पिढीला महाराजांचा खरा इतिहास कळणार तरी कसा, असं म्हणत त्यांनी चांगलंच सुनावलं. आणि एक कोणतरी चिटूरक काहीतरी म्हणाले काय की ते रडतात आणि लढणार नाही. मी भावनिक झालो भावनिक झालो तर याच्याकरता की ज्यावेळेस मला सांगताना सुद्धा माझी मला एवढा वेदना होत होत्या की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव पुसून टाका. एकदा नाव पुसलं निदान त्यांचा अवमान तरी बंद होईल ना, हेच तुम्हाला पाहिजे का? कोणीही महापुरुष असतील त्याच्याबद्दल आदराचं स्थान लोकांच्या मनात असतं, त्यामुळे कोणीही अशी वक्तव्य करू नयेत असं अजित पवार यांनी राज्यपालांचं नाव न घेता सुनावलं. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज उभ्या महाराष्ट्राचं दैवत आहे. त्यांच्याबद्दल कुठल्याही व्यक्तीने, सर्वसामान्य नागरिक असेल किंवा उच्च पदावर बसणारी कुणी व्यक्ती असेल, यांनी कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करता कामा नये. राज्यपालांच्या वक्तव्यानंतर राज्यभरातून संतापाची लाट आणि निषेध व्यक्त केला गेला. शनिवारी उदयनराजे काय बोलतात आणि काय भूमिका घेतात याकडे सगळ्या राज्याचं आणि शिवप्रेमींचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. वळूयात अन्य काही बातम्यांकडे. जिल्ह्यामध्ये डॅमेज कंट्रोल करण्यासाठी संजय राऊत नाशिकला पोहोचले. दोन आमदार आणि एक खासदार बाळासाहेबांच्या शिवसेनेत गेल्यानं संजय राऊत यांनी आता नाशिकवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं आहे. आपल्याच पक्षाला जनाधार असल्याचा दावा बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून मात्र सातत्यानं करण्यात येतोय. चर्चा आणि संवाद मेळाव्याच्या माध्यमातून संजय राऊत पदाधिकाऱ्यांशी 1-to-1 बोलत आहेत. पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी राऊतांचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख असलेल्या संजय राऊतांनी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मैदानात उडी घेतली आहे. ठाकरे गटातले काही पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. एक दोन आमदार गेल्यानं पक्ष संपत नाही असा टोला त्यांनी विरोधकांना लगावलाय. तुम्हाला असं वाटतंय की डॅमेज झालंय, खूप पडली आहे,
लोक सोडून गेले असं काही नाही. आता तुम्ही इथे पाहिला असेल जी शिवसेना इथे आहे ती शिवसेना इथे मला भेटायला आली होती. पक्षातून बाहेर पडलेल्यांवर संजय राऊतांनी तोफ टाकली आहे. सुरक्षेच्या मुद्द्यावरून राऊतांनी हल्ला बोल केला. आम्हाला कोणी काही करत नाही, मी निर्भयपणे फिरतोय, मात्र त्यांना भीती असल्यानं सुरक्षेची गरज आहे असा जिवारी लागणारा घाव राऊतांनी घेतलाय. तर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जे महत्व देत नव्हते त्यांना आता शहाणपण आल्याची टीका सत्ताधाऱ्यांनी केली आहे. जनता आमच्या सोबत असल्याचा दावाही सत्ताधाऱ्यांनी केलाय. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला पक्ष बांधणीच्या दृष्टीने सातत्यानं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संपर्क ठेवावा लागतो आणि त्या निमित्तानं ते आलेले असावेत. नाशिक जिल्ह्यानं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना नेहमीच साथ दिली. 1994 शिवसेनेचं नाशिक शहरात अधिवेशन झालं. त्यानंतर दुसऱ्या वर्षी शिवसेनेची राज्यात सत्ता आली, त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी नाशिक शहराला महत्व दिलं. परिणामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवर भगवा फडकवत होता. मात्र आता राज्यातल्या सत्तांतरानंतर उद्धव ठाकरेंसमोर नाशिकचा बालेकिल्ला पुन्हा मजबूत करण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. तिकडे लोकसभा निवडणूक आता अवघ्या 1.5 वर्षावर आली आहे आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आत्तापासूनच राजकीय खणाखणी सुरू झाली. चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात सांदीपन भुमरे मैदानात उतरण्याची तयारी करतायत, त्यामुळे राज्यातल्या बिग फाईटमध्ये औरंगाबाद जिल्ह्याचा निश्चित समावेश होणार आहे. चंद्रकांत खैरेंनी औरंगाबादच्या बालेकिल्ल्यात अनेक विजय मिळवले, मात्र मागील निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी खैरेंचा पराभव केला. आता पुढची निवडणूकही सोपी नसल्याचं स्पष्ट झालंय. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ युतीमध्ये शिंदे गटाकडे जाणार असल्याचं संदीपान भुमरेंनी स्पष्ट केलंय. इतकंच नाही तर शिंदे गट चंद्रकांत खैरेंचा विक्रमी मतांनी पराभव करेल असा दावा भुमरेंनी केला. कमी मतं घेतल्याचा विक्रम खैरेंच्या नावावर नोंदवला जाईल असा टोलाही भुमरेंनी लगावलाय. 2024 मध्ये ज्यावेळेस खैरेसाहेब उभा राहतील त्यावेळेस आतापर्यंत तुम्हाला सांगतो इतिहासात त्यांना कधी इतकं कमी मतदान नसं झालं तितकं मतदान त्यांना होईल. डिपॉझिट तर जप्त होईलच. त्यांचं जे काही आदेश शिंदे साहेब देतील, जो कोणी उमेदवार असेल त्याला आम्ही निवडून आणू. संदीपान भुमरेंनी दिलेलं आव्हान चंद्रकांत खैरेंनी स्वीकारलंय. अर्थात त्याचं कारणही तसंच आहे. खैरेंना 2019 मध्ये पराभवाचं उत्तर काढायचं आहे, त्यामुळे संदीपान भुमरे निवडणुकीला उभे राहिले तर माझ्यासाठी चांगलंच आहे असा टोला चंद्रकांत खैरेंनी लगावलाय. कारण मीच तुला मोठे केलेलं आहे, तू काय मला हे करशील, मी तुला माझ्यासमोर उभंच राहा उलटं चांगलंय. मला हा माणूस, गद्दार माणूस माझ्या अगेन्स्टमध्ये उभं राहिला तर लोक एकनिष्ठांना मतदान करणार, गद्दारांना नाही करणार. जे बाळासाहेबांशी एकनिष्ठ आहे, जे उद्धवसाहेबांशी एकनिष्ठ आहे, ज्यांनी बाळासाहेबांना मानलं आणि बाळासाहेबांनी आम्हाला मोठं केलं म्हणून आम्ही कधीच सोडणार नाही पक्ष वगैरे. म्हणजे एकनिष्ठपणा आम्ही जे दाखवतोय त्यामुळे लोकांची खूप लोकांचा एक आशीर्वाद त्या ठिकाणी मिळतोय आम्हाला आणि लोकांचं मत सुद्धा आमच्या बाजून जाणार. संदीपान भुमरे पैठण विधानसभा मतदारसंघ त्यांच्या मुलासाठी सोडून लोकसभा मतदारसंघात उडी घेणार आहे, त्यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील यांच्यातली तिरंगी लढत लक्षवेधी ठरणार यात शंका नाहीये. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर लोकसभा मतदारसंघामध्ये आधी फक्त इम्तियाज जलील यांचं आव्हान होतं. आता शिवसेनेतून फुटून नवीन तयार झालेल्या शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांनी सुद्धा चंद्रकांत खैरे यांना आव्हान दिलेलं आहे आणि सगळ्यात मोठं आव्हान चंद्रकांत खैरेंना शिवसेनेतल्याच एका गटाचा विरोध, त्यामुळे येणारी लोकसभा शिवसेनेसाठी आणि चंद्रकांत खैरेसाठी सोपी नसणार. सुधीर जाधव सह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आता बातमी आहे पुण्यातून. पुणे शहरामध्ये पहिल्यांदाच जपानी इन्सेफायटिस अर्थात मेंदू ज्वराचा रुग्ण आढळला. अवघ्या 4 वर्षाच्या चिबुरड्याला मेंदूज्वराची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय, त्यामुळे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली.
पुणेकरांचा ताप वाढला. जपानी मेंदूज्वराचा रुग्ण आढळला. 4 वर्षाच्या चिमुरड्याला लागण. पुणे मनपाच्या चिंतेत वाढ. पुण्यामध्ये आता जपानी मेंदूज्वराचा रुग्ण पहिल्यांदाच आढळून आलाय, त्यामुळे महापालिकेची आरोग्य यंत्रणा हदरून गेली आहे. एका 4 वर्षाच्या मुलाला या आजाराची बाधा झाल्याचं निष्पन्न झालंय. सध्या त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जपानी मेंदूज्वराच्या लक्षणांमध्ये सुरुवातीला ताप येतो, डोकं दुखू लागतं, अशक्तपणा जाणवतो, नंतर फीट येते अशी सर्वसाधारण लक्षणं आहेत. संशयित वाटत असेल, ताप असेल, तर अंगावर न काढणे आणि मेडिकल असिस्टन्स घेणे, तातडीने उपचार घेणे. पण हा आजार कशामुळे बळावतो हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. जपानी मेंदूज्वर हा विषाणूजन्य आजार आहे. क्युलेक्स विष्णोई जातीच्या डासांमुळे तो पसरतो. प्रामुख्यानं प्राण्यांमध्ये पसरणारा हा आजार आहे. आजाराची बाधा क्वचितच माणसामध्ये आढळून येते. डुकरांमुळे सुद्धा हा आजार पसरायला मदत होते. 4 वर्षांचा हा चिमुरडा शहरातला अशा प्रकारचा पहिलाच रुग्ण असल्यानं पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागानं तातडीनं उपाययोजना सुरू केली आहेत. मलेरिया डेंग्यूसाठी जे उपाययोजना आपण करतो त्याच उपाययोजना याच्यामध्ये आहेत. फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल वेक्टर कंट्रोलचे जे आहेत, म्हणजे उदाहरणार्थ डासोत्पत्ती स्थाने असतील तर ती नाहीशी करणे, त्यांना एलिमिनेट करणे, जिथे एलिमिनेट करणे शक्य नाही तिथे अबेट टाकून घेणे. अबेट आपली मनपाची यंत्रणा आहे, ती टाकून देते. असे काही ठिकाणं असतील तर आपल्या नजीकच्या वॉर्ड ऑफिसला कळवणे गरजेचं आहे. जपानी मेंदूज्वर हा आजार लहान बालकं तसंच 15 वर्षापर्यंतच्या मुलांना होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ तसंच डासविरहित ठेवणं गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे आणि त्यांच्याच पक्षाचे आमदार सुहास कांदे यांच्यातले मतभेद जग जाहीर आहेत. त्यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या दोन्ही नेत्यांना आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांचं करिअर संपल्याचा घणाघात करत बाळासाहेबांच्या शिवसेनेला आव्हान दिलं आहे. तर आगामी निवडणुकीत जनता कोणासोबत हे संजय राऊत यांना कळेल असा टोला बाळासाहेबांच्या शिवसेनेनं लगावलाय. गद्दारी करणाऱ्यांचं करिअर संपलं, संजय राऊतांचा खासदार हेमंत गोडसेंना टोला, दादा भुसे सुहास कांदेंनी निवडून दाखवावं, नाशिक दौऱ्यावर असलेल्या राऊतांचं आव्हान. महाराष्ट्रात सत्तांतर होऊन जवळपास 5 महिने पूर्ण होत आहेत, पण अजूनही ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेसोबत गेलेल्या आमदारांमधला संघर्ष काही कमी होताना दिसत नाहीये. कधी भास्कर जाधव, कधी सुषमा अंधारे, तर कधी आदित्य ठाकरे आणि आता स्वतः उद्धव ठाकरेही बंडखोरांवर निशाणा साधताना दिसतायत. आज कदाचित काही मंत्री झाले असतील, तुमच्या बुडाला आज तात्पुरतं मंत्रीपद जरूर चिकटलं असेल, पण कपाळावरती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांचा गद्दार म्हणून जो शिक्का पडलेला तो आयुष्यामध्ये पुसला जाणार नाहीये. गद्दार म्हणून तुमची जी काय ओळख झालेली आहे देशाला आणि जगाला ती कोणी पुसू शकणार नाही. आता उद्धव ठाकरेच बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत गेलेल्या नेत्यांविरोधात आक्रमक झाल्यानंतर नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊतांनी शिंदेसोबत गेलेल्या खासदार आमदारांचा जोरदार समाचार घेतला. हा दुसरा आमदार गेला म्हणजे शिवसेना गेली असं होत. 40 आमदार गेले, 40 नेते गेले असे त्या भागात, पण पक्ष खाली जमिनीवर. खासदार गोडसे बरं का, यांची तर राजकीय करिअरच संपलेली होती. आम्हीच ती घडवली होती शिवसेना. काही पालापाचोळा उडून गेला असेल, तू इकडे तिकडे उडतच असतो, आज या गटात उद्या त्या गटात. बरं, संजय राऊत केवळ टीका करून थांबले नाही तर त्यांनी नाशिकचे पालकमंत्री आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या दोन्ही आमदारांना थेट निवडून येण्याचं आव्हान दिलंय. ज्या भागातले जे खासदार आमदार निवडून गेले आम्ही निवडून दिले, त्यांनी परत निवडून देऊन दाखवा. आणि जे आमदार गेले आहेत अगदी नांदगाव पासून ते मालेगावपर्यंत जे कोणी असतील ते त्यांनी परत निवडून देऊन दाखवावं. आता संजय राऊतांनी नाशिकमध्ये येऊन आव्हान दिल्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेनेही राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. त्यांचं डिपॉझिट जप्त होईल तर त्यांनी ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये कळेल. बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून सातत्यानं एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. त्यातच आता राऊतांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या आमदारांच्या पराभवाचंच भाकीत वर्तवल्यानं
दोन्ही पक्षातला संघर्ष आणखी तीव्र होणार एवढं निश्चित. नाशिकहून लक्ष्मण घाटोळ, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कर्नाटकनं जत तालुक्यातील तिकोंडी गावात पाणी सोडून एक प्रकारे महाराष्ट्राला डिवचलं. जतमधल्या दुष्काळग्रस्त भागाला पाणी देण्यास आपण सक्षम असल्याचं दाखवण्याचा कर्नाटकचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे. पण कर्नाटकनं पाणी सोडल्यामुळे जत तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्र सरकारनं वेळोवेळेला कर्नाटकमधील गावांची तहान भागवली आहे, पण ते कर्नाटक विसरून जातो सोयी नाही. पाहूयात एक खास रिपोर्ट. सांगलीच्या जत मध्ये पाणी प्रश्न पेटला. कर्नाटक सरकारनं ह्या बोर नदीमध्ये पाणी सोडून मदत केलेली आहे. कर्नाटकच्या पाण्यामुळे वादाचा फडका. पाणी सोडणं शेजाराचा धर्म आहे. जत मधील जनतेचा आक्रमक पवित्रा. आमचा पाणी प्रश्न जर मिटवणार नसेल तर आम्ही निश्चितच कर्नाटक मध्ये जाऊ. महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाण्यासाठी सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील दुष्काळी गावांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गुरुवारी कर्नाटक सरकारनं तुर्बी बलबलेश्वर योजनेतून जतच्या तिकोंडी भागात पाणी सोडलं, त्यामुळे तिकोंडीच्या ग्रामस्थांनी कर्नाटकचे आभार व्यक्त करताना महाराष्ट्र सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय. कर्नाटक सीमारेषेवरील 42 गावांना पाणी मिळावं ह्या उद्देशाने चर्चा केली आणि सायपन पद्धतीनं तुर्ची बबलेश्वर योजनेचं पाणी येतंय असं समजल्यानंतर त्यांनी सायपन पद्धतीने पाणी सोडून ह्या 20-22 खेड्यांचा पाणी प्रश्न मिटवलेला आहे तात्पुरता. आणि आज परत कर्नाटक सरकारनं ह्या बोर नदीमध्ये पाणी सोडून मदत केलेली आहे, त्यामुळं कर्नाटक सरकारचं स्वागत आहे. आणि जर महाराष्ट्र सरकार तात्काळ लक्ष घालून आमचा पाणी प्रश्न जर मिटवणार नसेल तर आम्ही निश्चितच कर्नाटकमध्ये जाऊ. आणि आज पाणी सोडल्याबद्दल कर्नाटक सरकारचं परत एकदा अभिनंदन आणि स्वागत. जत तालुक्यातील 40 गावं सिंचनासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत, मात्र नेत्यांच्या आश्वासनाशिवाय त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. अशात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या 40 गावांना कर्नाटकात सामील करून घेण्याची तयारी दर्शवली आहे. तसंच या भागात पाणी सोडल्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतलाय, तर सत्ताधाऱ्यांकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातोय. पाणी सोडणं शेजाराचा धर्म आहे. शेतकऱ्याचं माहिती आहे आपल्याला की एखाद्या शेतकऱ्याच्या शेतात विहीर असली आणि ती बाजूला कोरडवू शेत असलं आणि जास्त पाणी असलं तर शेतकरी हा शेतकरी शेतीला पाणी देतो, शेजाराला देतो. तर आपण काही हिंदुस्थान पाकिस्तान थोडी आहे, कर्नाटक पण आपलंच आहे ना. दिलं तर शेतकऱ्याला दिलं, परमेश्वर त्यांचं भलं करो, त्यांच्याकडे जास्त पाणी पडो. महाराष्ट्र सरकारनं सीमेवरच्या कर्नाटकच्या गावांची वेळोवेळी तहान भागवल्याची अनेक उदाहरणं आहेत. दूधगंगा नदीतून कर्नाटकला अनेक वेळा पाणी सोडण्यात आलं. उजनीचं पाणी महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटक सरकारकडून सुद्धा वापरलं जात आहे. उत्तर कर्नाटकातील बेळगाव, विजापूर, बागलकोट, रायचूर, गुलबर्गा हे जिल्हे महाराष्ट्रातील कोयना आणि चांदोली आणि उजनी धरणावर विसंबून आहेत. 2020 या 4 जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली, त्यावेळी कर्नाटक सरकारनं महाराष्ट्राकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. 2016 कृष्णा नदी कोरडी पडल्यानं महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या कर्नाटकातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली, त्यावेळी सुद्धा कर्नाटकला 1 TMC पाणी देण्यात आलं होतं. आपण पण अनेकदा कर्नाटकमध्ये दूधगंगेचं पाणी सोडलेलं आहे. आम्ही सरकारमध्ये असताना आपण एकमेकाला तशा प्रकारची मदत करत असतो. कधीकधी आपण सोलापूरला प्यायला पाणी सोडतो उजनीचं, त्यावेळेस पण एका बाजूला महाराष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला कर्नाटक आहे, त्याच्यामुळं आपल्या पण उजनीचं पाणी कर्नाटकवाले तिकडच्या बाजूने त्यांच्या नदीची साईड आहे ते तिकडनं उचलत असतात, आपल्या बाजूने उचलत असतात. महाराष्ट्राकडून वेळोवेळी कर्नाटकातील सीमावर्ती गावांना अनेक वेळा पाणी सोडलं असतानाही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून खोडसाळपणाचं वक्तव्य केलं जात आहे आणि त्यामुळेच जतमधील पाणी प्रश्न पेटलाय. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं असून जतमधील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्राला जवळपास धमकीवजा इशारा दिला. चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे दोन मंत्री बेळगावचा दौरा करणार आहेत.
मात्र या मंत्र्यांनी कर्नाटकात येऊच नये अशा सूचना कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना देण्यात आल्या. बोम्मई यांच्या या चिथावणीमुळे राजकारण आणखीन तापलंय. बोम्मईंचा महाराष्ट्र सरकारला थेट इशारा. मंत्र्यांना कर्नाटकात न पाठवण्याचा सल्ला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ओलांडली सीमा. महाराष्ट्र कर्नाटकचा सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडून चिथावणीखोर वक्तव्य केली जात आहेत. आता त्यांनी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना कर्नाटकात न येण्याचा धमकीवजा इशारा दिलाय. मराठी भाषिकांशी चर्चा करण्याकरता चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई हे दोन मंत्री 6 डिसेंबरला कर्नाटकातल्या बेळगाव इथे जाणार आहेत. मात्र त्यांच्या बेळगाव भेटीला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेतलाय. महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना कर्नाटकात पाठवू नका असा निरोप कर्नाटक सरकारच्या वतीनं महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना देण्यात आलाय. बोम्मई यांच्या या भूमिकेवर महाराष्ट्रातल्या नेत्यांनी जोरदार हल्ला चढवलाय. मंत्र्यांना पाय ठेवू देत नाही या देशामध्ये, असं होत नाही. या राज्यातला मंत्री त्या राज्यात, त्या राज्यातला मंत्री त्या राज्यात, गुजरातचे महाराष्ट्रात, बिहारचे मुंबईत मतभेद असू शकतात, पण यायचं नाही ही मुजोरी, ही मस्ती या आधीच्या कुठल्याही सरकारच्या काळात झालेली नव्हती. बेळगावमधील मराठी भाषिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच एक बैठक घेतली. चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची समन्वयक म्हणून नियुक्ती केली. या पार्श्वभूमीवर ते बेळगावचा दौरा करणार आहेत. मात्र त्यांच्या दौऱ्यापूर्वीच बोम्मईंनी खोडा घालण्याचा प्रयत्न केलाय. मुख्यमंत्री अल्टिमेटम दिलेला आहे, मॅच केलं तर तुम्ही येऊ नका, जर गेले तर कायदा सुरक्षा प्रश्न निर्माण होऊ शकतो, कसं बघताय? असे अल्टिमेटम महाराष्ट्राचे लोक मानत नाही. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे. त्यामुळे बेळगाव, निपाणी आणि कारवार मधील मराठी भाषिकांच्या अपेक्षा उंचावली आहेत. एकीकडे कायदेशीर लढाई सुरू असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सीमावादावरून महाराष्ट्राला डिवचायला सुरुवात केली आहे. सुरुवातीला त्यांनी जतमधील 40 गावं कर्नाटकात सहभागी करून घेण्याविषयीचं वक्तव्य केलं होतं. यानंतर कन्नड भाषिकांची संख्या अधिक असल्याचं सांगत अक्कलकोट आणि सोलापूरवर दावा केला. बोम्मई यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण ढवळून निघालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत, पण जत तालुक्यातल्या पाण्याच्या प्रश्नावरून ग्रामस्थ सुद्धा आक्रमक झाले, त्यावरून राजकारणही पेटलंय. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, तर हे विरोधकांचं षडयंत्र असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांनी केलाय. जतच्या पाण्यावरून राजकीय कलगीत उरा. कर्नाटकच्या पाण्यामुळे वादाची ठिणगी. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सामना. गुरुवारी कर्नाटकनं सांगलीच्या जत तालुक्यातल्या तिकोंडी गावात पाणी सोडलं आणि राज्यात राजकीय वादाची ठिणगी पडली. एकीकडे जत तालुक्यातला पाणी प्रश्न कायम असताना कर्नाटकनं पाणी सोडून आगीत तेल ओतण्याचं काम केलं आणि त्यामुळेच पाण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलंय. जतच्या पाणी प्रश्नावरून विरोधकांना राज्य सरकारवर टीका करण्याची आयती संधी मिळाली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने कर्नाटकनं सोडलेल्या पाण्यामध्ये जलसमाधी घ्यायला पाहिजे. या महाराष्ट्रावरती इतक्या अशा पद्धतीचं आक्रमण आणि अतिक्रमण गेल्या 50-55 वर्षात झालं नव्हतं. बाजूच्या राज्यातल्या मुख्यमंत्री तुम्हाला सरळ दिवस आव्हान देतो या महाराष्ट्र. एका गावाला पाणी सोडायचं आणि 40 गावांचा प्रश्न आपण सोडवला असं भासवणं, कारण त्यांच्या एरियापासून ते धरण जवळ होतं म्हणून आम्ही 2000 कोटीचा प्लान आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेला आहे. 40 गावांचा प्रश्न तर सुटणारच आहे. जत मधील पाण्याच्या प्रश्नावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय, तर सत्ताधाऱ्यांकडून हे विरोधकांचं षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात आलाय. जे महाराष्ट्रापासून काही गावं वेगळी होण्याची भाषा करतायत, त्या ठिकाणी यापूर्वी प्रश्न नव्हते का हे सोडवण्यास असमर्थ राहिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी वेगळं पाऊल उचललेलं आहे, परंतु त्या लोकांना महाराष्ट्रापासून वेगळं होण्याचं जे काही आंदोलन सुरू आहे
ती पूर्णपणे राष्ट्रवादीची फूस आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातल्या पाणी प्रश्नावर भाष्य केल्यानं जत मधील दुष्काळी गावांनी आक्रमक पवित्रा घेतला. महाराष्ट्र सरकारनं सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी कर्नाटकच्या सीमेवरच्या 40 गावांची मागणी आहे. एकीकडे या 40 गावातील जनतेनं आक्रमक भूमिका घेतलेली असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यातल्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत आणि याच मुद्द्यावरून राऊत यांनी सरकारवर तोफ टाकले. सरकार निवडणुकीला घाबरल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे. तर जेव्हा निवडणुका होतील तेव्हा शिल्लक सेना राहणार पण नाही असा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला. संजय राऊत यांना निवडणुकांची घाई, पालिका निवडणुकांसाठी गुडघ्याला बाशिंग, सरकार घाबरल्याचा राऊत यांना साक्षात्कार, सत्ताधाऱ्यांचा राऊतांवर पलटवार. राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका रखडल्यात. कोरोना आणि ओबीसी आरक्षणाचा तिढा यासह तांत्रिक कारणांमुळे निवडणुका जाहीर होऊ शकल्या नाहीत. तर या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटानं राजकारण सुरू केलंय. तांत्रिक मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून टीका करण्याची अजब भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे. भय इथले संपत नाही, शिवसेना अजूनही आहे, शिवसेना उसळते आहे. एवढं तोडलं फोडलं, लोक विकत घेण्याचा प्रयत्न केला, खोके देतो आहे, पेट्या देतो आहे, पण मतदार फुटत नाही. संजय राऊत यांच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनी प्रत्युत्तर दिलंय. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाचं उदाहरण सत्ताधाऱ्यांनी दिलं. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेनं दणदणीत यश मिळवलं होतं. ठाकरे गटाला मतदारांनी नाकारलं याची आठवणच सत्ताधाऱ्यांनी करून दिली आहे. तो आम्हाला निवडणूक काय शिकवणार? आम्ही 25 वर्ष झाले तर आम्ही निवडून येतोय का? याच्या जीवावर निवडून येतोय का? आमच्या मतदारसंघात येतोय का? याच्या जीवावर आमची निवडणूक चालते. पालिका निवडणुका आता कधीही जाहीर होऊ शकतात, पण निवडणुकांच्या तारखा प्रत्यक्ष जाहीर होईपर्यंत राजकीय आरोप प्रत्यारोप मात्र सुरूच राहणार. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी राज्यातील सरकारी आरोग्य यंत्रणेची पोलखोल केली. रुग्णांना खासगी मेडिकलमधून औषधं विकत आणण्यासाठी सरसकट सांगितलं जात असल्याचं उघड झालंय. हा प्रकार उघड झाल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी चौकशीचेही आदेश दिले. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सरकारी रुग्णालयाला अचानक भेट दिली आणि आरोग्य यंत्रणेचं पितळ उघडं पडलं. सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना औषधासाठी खासगी मेडिकलमध्ये धाडलं जात होतं. धक्कादायक बाब म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनाही तोच अनुभव आला. त्यामुळे संतापलेल्या भारती पवार यांनी रुग्णालयातल्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. खरं तर शासकीय रुग्णालयात रुग्णांना मोफत औषध उपलब्ध करून दिलं जातं, त्यासाठी राज्य सरकारकडून कोट्यवधींचा खर्च केला जातो. मात्र उस्मानाबादमध्ये रुग्णांना खासगी मेडिकलमधून औषध आणण्यास सांगितलं जात होतं. हा सगळा प्रकार पाहिल्यानंतर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी शासकीय रुग्णालयातल्या अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. सरकारी रुग्णालयात औषधं उपलब्ध का नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच संबंधित डॉक्टरांची चौकशी करण्याचे आदेश दिले. भारती पवार यांच्या या दौऱ्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेचं जळजळीत वास्तव समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर जातीपातीचं राजकारण केल्याचा आरोप केल्यानंतर आता राष्ट्रवादीनं सुद्धा राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरे नेहमीच भूमिका बदलतात, त्यांच्यासारखा दुटप्पी राजकारणी पाहिला नाही असं म्हणत अजित पवार यांनी राज ठाकरे यांना डिवचलं. त्यामुळे मनसे आणि राष्ट्रवादीत जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंचा शरद पवारांवर आरोप. एनसीबीच्या जन्मापासून ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात सुरू झाल्या. अजित पवारांचा दुटप्पीपणावर निशाणा. इतकं दुटप्पी पण माणसाने वागू नये. जातीपातीवरून आरोप प्रत्यारोपांची राळ. पवार साहेबांनी नेहमी शाहू फुले आंबेडकरांचा विचार
खास डोळ्यासमोर ठेवला. शिवाजी महाराजांचा काय विचार नव्हता, त्या विचारावरती आधारित पुढचे विचार आहेत ना. मनसे आणि राष्ट्रवादी मध्ये जुंपली. मुलाखत घेत होते त्या साहेबांच्या बद्दल काय बोलत होते, त्यांची मुलाखत घेतली तेव्हा पण विचारलं होतं. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेला आरोप आणि त्याला अजित पवार यांनी दिलेलं चोख प्रत्युत्तर. महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणावरून मनसे आणि राष्ट्रवादी जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. कोकणाच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत जातीयवादाचा आरोप केला. राज ठाकरे यांच्या या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. एवढाही दुटप्पीपणा करू नये असं म्हणत अजितदादांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतला. राजसाहेब ज्यावेळेस पवार साहेबांचं मुलाखत घेत होते त्यावेळेस साहेबांच्या बद्दल काय बोलत होते, म्हणजे इतकं दुटप्पी पण माणसाने वागू नये. आणि पवार साहेबांना उभा महाराष्ट्र 55 वर्ष ओळखतोय. सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम केलं. वास्तविक राज ठाकरेंनी हा आरोप करणं म्हणजे एक हास्यास्पद बाब आहे. ह्याच्यात तसुभर देखील तथ्य नाही, नगभर देखील तथ्य नाही. अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या जुन्या भूमिकांचा पाढा वाचत त्यांच्या आरोपांचं खंडन केलं. पण आता अजित पवार यांच्या या टीकेनंतर मनसेनं सुद्धा त्यांना प्रत्युत्तर दिलंय. असं राष्ट्रवादींनी बोलावं? बापरे, प्रत्येक गोष्टीमध्ये दररोज त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असतात आणि हे अजित पवारांना माहिती नाही का त्यांच्या पक्षाविषयी? आश्चर्य वाटलं म्हणजे अजित पवार असं काहीतरी बोलू शकतात ते. कित्येक वेळेला अजित पवारांचे देखील कौतुक केले राजसाहेबांनी आणि ज्यावेळेला चुकले त्यावेळेला अजित पवारांना हे पण केलेलं आहे. याला दुटप्पी भूमिका म्हणत नाही तर अजित पवारांना दुटप्पी भूमिका इलॅबोरेट करून सांगावी लागेल आणि किमान राष्ट्रवादीने तरी दुटप्पी भूमिका हा विषय घेऊ नये. हा खरंच त्यांच्या अखत्यारीतला विषय नाही आहे. राज ठाकरेंचा हल्ला आणि राष्ट्रवादीचा प्रतिहल्ला यामुळे दोन्ही पक्षात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील विधानं आणि चित्रपटांवरून सुरू झालेलं राजकारण आता जातीपातीवर आलंय. हा वाद तूर्तास तरी थांबण्याची शक्यता नाही. त्यामुळे आता राज ठाकरे अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या टीकेला काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.